नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी विशेष माहितीमध्ये स्वागत करतो आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज जी आहे ते आर आर बी ग्रुप डी जी परीक्षा दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे आणि जे प्रवेशपत्र केव्हा येणार ते पण यामध्ये सांगितलेलं आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तर पहा नोटीस ऑन एक्झाम शेड्यूल फॉर सी बी टी ठीक आहे हे नोटीस जी आजच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा यामध्ये काय म्हटलं आहे तर द सी बी टी ॲज पर डिटेल्स प्रोवायडेड अ जी एन नंबर आर आर सी एक ऑब्लिक दोन हजार एकोणीस विल बी कॉमन्स टेंटेटिवली फ्रॉम ट्वेंटी थर्ड फरवरी दोन हजार बावीस म्हणजे प सी बी टी वन ग्रुप डी सी बी टी वनची परीक्षा जे होणार आहे ते होणार आहे तेवीस फरवरी लक्षात ठेवा तेवीस फरवरी सी बी टी वन ग्रुप डीची परीक्षा दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे ते होणार तेवीस फरवारीला तर परीक्षा जे होणार आहे ते मल्टिपल पेजेसमध्ये होणार आहे म्हणजे सात पेजेसमध्ये पण तुमची परीक्षा होणार जसे एन टी पी सीची झालेली होती तशी ग्रुप डीची पण एक्झाम वेगवेगळ्या पेजेसमध्ये होणार आहे तर पा तीन नंबर बाद द लिंक ऑफ विंग एक्झाम सिटी अँड डेट अँड डाउनली डाउनलोडिंग द ट्रॅव्हलिंग ऑथॉरिटी ऑफ एस सी एस टी कॅन्डिडेट विल बी मेड अवेलेबल ऑन आर आर बी वेबसाईट इन कोर्स टेन डेज प्रायर स्टार्ट ऑफ एक्झाम मध्ये म्हटलं आहे की तुम्हाला तुमचं हॉलटिकीट आणि तुम्हाला एक्झाम सेंटर कोणतं मिळणार आहे ते तुम्ही एक्झामचे दहा दिवस अगोदर पाहू शकता आणि तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला समजा ट्रॅव्हलिंग अथॉरिटी जर असेल जे म्हणजे एस सी एस टी जे कॅन्डिडेट आहेत त्यांना पास मिळतात रेल्वेची ते जर काढायची असेल तुम्ही एक्झामच्या दहा दिवस अगोदर काढू शकता तुम्हाला त्या दहा दिवस अगोदर तुम्हाला एक्झामची तारीख माहिती पळून जाईल आणि एक्झाम सेंटर पण माहिती पळून जाईल दहा दिवस अगोदर तुम्हाला तुमचं एक्झाम कुठे होणार आहे आणि एक्झाम कधी राहणार आहे हे माहिती पळून जाईल आणि तुमचे जे आय कार्ड आहे जे प्रवेशपत्र आहे तुम्ही एक्झामच्या चार दिवस अगोदर डाऊनलोड करू शकता लक्षात ठेवायचं एक्झामच्या चार दिवस अगोदर तुम्ही तुमचे प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता आणि एक्झामचे दहा दिवस अगोदर तुम्हाला सेंटर कोणतं मिळालं हे तुम्ही पाहू शकता नंबर पाचमध्ये पहा चार लाख पंच्याऐंशी हजार सहाशे सात कॅन्डिडेट ज्याचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे ते पुन्हा आपली फोटोग्राफ आणि साईन डाउनलोड करू शकता याची तारीख दिलेली आहे पंधरा डिसेंबर ते सव्वीस डिसेंबरच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्याचे अर्ज फोटो आणि सिग्नेचर मुळे रिजेक्ट झालेले आहेत हे विद्यार्थी पंधरा डिसेंबर ते सव्वीस डिसेंबरपर्यंत पुन्हा त्यांचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करू शकता लक्षात ठेवा सव्वीस डिसेंबर याची अंतिम तारीख आहे आणि पंधरा डिसेंबरपासून तुम्ही तुमचे फोटो सिग्नेचर पुन्हा अपलोड करू शकता ज्या वि चार लाख पंच्याऐंशी हजार सहाशे सात विद्यार्थ्याचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे की एक्सेप्ट झालेला आहे तुम्ही पंधरा डिसेंबरला पाहू शकता आणि तुमचा जर अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता सव्वीस डिसेंबरपर्यंत तर आताची सर्वात मोठी बातमी ग्रुप डी परीक्षा दिनांक जाहीर करण्यात आलेला असून तेवीस फरवरीपासून ग्रुप डीची परीक्षा सुरू होणार आहे आणि एक्झामचे दहा दिवस अगोदर तुम्ही तुमचे एक्झाम सेंटर को कोणतं मिळालं हे तुम्ही पाहू शकता आणि एक्झामचे द चार दिवस अगोदर तुम्ही तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता हे खूप महत्त्वपूर्ण बातमी आहे मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद